गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। कोल्हापुरातील पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मालकीचं असणारं डीवाय पाटील हॉस्पिटॅलिटीचं सयाजी हॉटेल आणि त्याच्या बाजूला असणारं मॉल याची थोडीशी सगळी माहिती आमचे सन्माननीय नगरसेवक माजी महापौर सुनील कदम आणि नाना कदम आणि सर्व आमच्या आघाडीच्या लोकांनी थोडीशी माहिती काढली। वेळोवेळी महापालिकेला या संदर्भात पत्रव्यवहार झालेले ते सुद्धा पेपर आहेत, आपल्याला आम्ही समोर आणणार आहोत। खूप मोठा घोटाळा या प्रॉपर्टीच्या माध्यमातून झालेला आहे। या प्रॉपर्टीचे चार मालक आहेत, त्यामध्ये ते स्वतः सतेज पाटील, त्यांचे बंधू संजय पाटील, ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील अशी चार नावं ॲग्रीमेंटमध्ये दिसत आहेत। आता हे हॉटेल झाल्यापासून यामध्ये साधारण 30 मिळकती अशा आहेत ज्या त्यांनी लीजवरती दिलेल्या आहेत। आता समजा मी माझी एखादी प्रॉपर्टी असेल तर मी त्याचा स्वतः जर मी मालक वापर करत असेल तर त्याचा घरफाळा 1 रुपया असतो, उदाहरण देतो आहे मी। पण तीच जर प्रॉपर्टी मी भाड्यानं दिली असेल तर त्याचं जे काही भाडं असेल त्याच्या 50% घरफाळा भरावा लागतो, म्हणजे साधारण तिप्पट होते, 3 रुपये मला भरावे लागतील। या डीवाय पाटील मॉलमध्ये जेवढ्या काही एजन्सीज किंवा कंपन्यांना जे लीज दिलेले आहेत त्या सगळ्याचे रजिस्टर डॉक्युमेंट आम्ही माहितीच्या अधिकाराखाली काढलेले आहेत आणि या सगळ्यांमध्ये त्यांचे भाडेची रक्कम ठरलेली आहे। उदाहरणार्थ शॉपर स्टॉपसारख्याची 2 ते 3 लाख रुपये भाडं ठरलेलं आहे, पीव्हीआरचं ठरलेलं आहे, अनेक आहेत। सगळ्यांचे नावं आहेत, नावासकट सगळे पुरावीत आहेत, ते आपल्याला आम्ही देणार आहोत। आणि त्या हिशोबानं जर भाडं त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एक प्रॉपर्टीचं आणि या सगळ्या प्रॉपर्ट्या साधारण 30 प्रॉपर्टी आहेत आणि 23-24 ॲग्रीमेंट आज माझ्याकडे आहेत। याचं ॲग्रीमेंट रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहे आणि रजिस्टर्ड ॲग्रीमेंट झाल्यापासून आज अखेर जर घरफळा काढला तर साधारण 10 कोटी रुपयाची घरफळ्याची चोरी या एका व्हेंचरमधून झालेली आमच्या निदर्शनास आलेली आहे। आता या संदर्भात सुनील कदम आणि आमच्या सगळ्या मंडळींनी वेळोवेळी त्यांना पत्र देऊन हे घरफळा वसुली का केली नाही किंवा करावी म्हणून अनेक वेळा पत्र दिलेले आहेत, ती पत्रसुद्धा इथं आहेत, पण कोणतीही कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही आहे। आणि म्हणून मी आज आपल्या माध्यमातून कोल्हापूरच्या तमाम जनतेला हे आव्हान करणार आहे की आज जे सत्ताधारी किंवा यांना जी सत्ता पाहिजे ती अशाच पद्धतीच्या चोरी करण्यासाठी सत्ता पाहिजे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे। आणि मी कोल्हापूरच्या तमाम जनतेला आव्हान करतो की जोपर्यंत हे सगळे 10 कोटी 11 कोटी जी काही रक्कम निघाली अंदाजे आम्ही 10 कोटी काढलेली 15 ते 16 कोटी रुपये सगळ्या 30 मिळकतींची जर केली तर ती जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत कोल्हापूरच्या नागरिकांनी घरफळा भरू नये असं आव्हान मी या ठिकाणी करणार आहे। त्याचबरोबर ह्या बाबतीत प्रशासनसुद्धा कुठंतरी दोषी आहे असं मला वाटते। यांची जी चोरी झाली ती तुम्ही म्हणाल की कशा पद्धतीने केली आहे, तर ती चोरी अशा पद्धतीने केली आहे की खुद्द आम्ही मालक हे सगळं वापरत आहोत, रजिस्टर डॉक्युमेंट असतानासुद्धा आम्ही स्वतः मालक आहोत या दृष्टिकोनातनं जो नॉमिनल घरफळा असतो तो ते भरतायत। आता तुम्ही म्हणाल की खुद्द मालक ह्याचं काय, तर हे संपूर्ण त्या डीवाय पाटील मॉलचं संपूर्ण दस्त आहे ज्याच्यामध्ये सगळ्या त्यांच्या मिळकतींचं वर्णन आहे, असेसमेंट उतारा ज्याला आपण म्हणतो, आणि या सगळ्यावर तुम्ही जर बघितलं तर मालक वापर म्हणून त्यांनी त्याची नोंद केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते पैसे भरतायत। आणि अशा पद्धतीनं ही फसवणूक, ही महापालिकेची फसवणूक आहे, ही शासनाची फसवणूक आहे आणि ही कोल्हापुरातल्या तमाम सर्वसामान्य लोकांची, नागरिकांची जे प्रामाणिकपणानं कर भरतात त्यांची फसवणूक आणि त्यांची लूट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। सरळ सरळ 10 कोटी 15 कोटी 16 कोटीचा दरोडा घातलेला आहे महापालिकेवर असा माझा ठाम आरोप आहे। या येत्या 8-10 दिवसांमध्ये महापालिकेनं प्रशासनानं याच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडासह दंडव्याजासह जोपर्यंत ही रक्कम जर यांनी 8-10 दिवसांमध्ये वसूल केली नाही तर आम्ही महापालिकेच्या दारामध्ये उपोषणाला बसणार आहोत। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।